तुझे बंदुगा माझे आई बाप आणि माझे आदरीश व्यासपीठावरती देतो त्या नाही दुसरा मान म्हणाले आम्ही हजारो रुपये खर्च करून तीर्थाला जातो ज्या देवा धर्माच्या भेटीला जातो दर्शनाला जातो त्या देवाने आपल्या आई वडिलाला देव मानला आहे मग आम्ही काय शिकायला पाहिजे त्यांच्यापासून हा शिकण्याचा विषय आहे विचार करण्याचा विषय आहे ज्या गणेशाचा आम्ही सर्वप्रथम पूजन करतो तो गणेश आपल्या आई बाबाला सर्वात वरचे देव मानतो आणि आम्ही लाथा मारतो आम्ही त्या गणेशाला पूजतो तो आपल्या आई बाबाला पूजते कमी शहाणे आहो का आम्ही एवढी आमची अक्कल वाढली आहे आणि म्हणून म्हणतो भाषेच्या माध्यमातून सांगू इच्छितो राजगुरु ते सुख देव लढले छल प्राणी देवीचे रक्त सांडले आणि तिथे मी नत मस्तक शाहू छत्रपती गा फुले कबीर कवी पुरुषोत्तम गातो सभेत अरे मेळ
कुठल्याही कार्यक्रमाच्या प्रारंभी आणि सुरुवातीला तो धार्मिक असो कीर्तन गोंधळ काही का असो ना आम्ही घनाचं पूजन करतो. बंधूंनो, वास्तविकता नाकारता येत नाही, काल्पनिक विश्वास जगण्यामध्ये अर्थ नसते. वास्तविकतेशी निगडित असलं पाहिजे माणसाने कधीही. आणि म्हणून आम्ही घर म्हणजे काय समजतो, शंकर भगवंताने कार्तिक स्वामी आणि गणेशामध्ये जेव्हा पैज लावली, सर्वश्रेष्ठ कोण आणि कोणाची पूजा प्रथम व्हावी यासाठी गणेशाने आपल्या आई वडिलांच्या भोवती फेऱ्या घातल्या आणि सांगितलं की सगळ्या जगातल्या तीर्थ तुमच्याच पायाजवळ आहे, मी कशाला फिरू. तुकडोजी महाराज म्हणतात, कशाला कशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, नाही का, कशाला रिकामा फिरतो रे, तुझ्या गावच नाही का तीर्थ. अनेक उदाहरणं आहेत, पण आमच्यामध्ये चाराने तरी सुधारणा झाली का याचं परीक्षण आम्ही करायला पाहिजे. काय करतील कोणी. आणि म्हणून आपल्या आदर्शाचं, आपल्या आराध्याचं प्रथम आम्ही पूजन करतो. शाहीच्या माध्यमातून ज्याला गण म्हणतात, तो गण या जगाच्या पाठीवर जी शक्ती आहे सर्वांचं संचालन करते, त्या शक्तीला वंदन करताना मी काय म्हणतो, कितना प्यारा है ये चेहरा जिस पे हम मरते हैं, कितना प्यारा है ये चेहरा जिस पे हम मरते हैं,
वास्तविकता आहे, सत्य नाकारता येत नाही. मी आधीच सांगितलं, प्रत्येक माणूस हा आशादायी आहे आणि असायलाच पाहिजे. आशादायी नसेल तर मनुष्यच नाही. आशादायी असायला पाहिजे. पण संत म्हणतात काय म्हणतात, संत काय म्हणतात, भाव तिथे देव ही संताची वाणी. तुम्ही माझा अभंग आहे, भाव तिथे देव ही संताची वाणी. पण आचारापासून पाहिला का तुम्ही, माझंही म्हणणं तेच आहे, भाव कुठल्याही अर्जाप्रती ठेवा, काही कोणाची जबरा नाही आहे. तुम्ही मुस्लिमाला मुस्लिम लोकांना म्हणाल तर गणपतीला मानते तो नाही म्हणणार. मुस्लिम लोकांना तुम्ही म्हणाल तर तुम्ही गणपतीची पूजा करा तो नाही करणार ना. पण जगाच्या पाठीवर देव हे काय का दोन सांगा मला, कुठल्याही धर्मबद्दल लोकांना जगाच्या पाठीवर देव एक आहे की दोन एकच ना. मग तुम्ही मुस्लिम धर्मवाले अल्लाले मानता सर, आम्ही रामाला मानतो, आम्ही कृष्णाला मानतो, कोणी बुद्धाला मानत असतील, कोणी आणखी कोणाला मानत असतील, आणि देव शक्ती एकच आहे. शक्ती ही एकच आहे जी सगळ्या सृष्टीचं संचालन करते. मग कसे मतभेद, कसे मतभेद, मार्ग जरी अनेक असले पण अधिष्ठान एक आहे. आणि म्हणून कुठल्याही देवाप्रती तुमचा भाव असेल पण त्या भावासोबत त्याला कर्माची जोड पाहिजे. जसा तुमचा भाव आहे तसे तुमचे कर्म पाहिजे. आता नुसताच भाव धरून बसला तर कबीर महाराज म्हणतात, कबीर महाराज म्हणतात, पातळ पूजे हरी मिले तर मै पूजू पहाल, पातळ पूजे हरी मिले तर मै पूजू पहाल. अरे चके असे तो चार फली पीठ खाय संसार. खोट म्हणतात का, गाडगे महाराज म्हणतात, दगडाचा देव देत नाही घेत नाही, नवसाली कोण कुणाला होत नाही. अरे प्रत्येक माणसाच्या ठिकाणी त्या शक्तीचा अंश आहे आणि माणसाच मनासाठी सदृत आहे. हे आम्ही आणलं पाहिजे. अशाच माणसाची तुकडोजी महाराजाने भीक मागितली आहे. समजलं का पुढे काय म्हणतात.